महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना परदेशातून आलेल्या धमकीच्या फोन प्रकरणाची रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि त्याचबरोबर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या अज्ञात मातेफिरूचा पर्दाफाश रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी करावा अशी मागणी खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेते हशमतभाई परकर यांनी मॅक्स मराठीशी संवाद साधताना केले आहे. या संपूर्ण प्रकरणावरती हशमतभाई परकर यांनी नेमकी आपली काय प्रतिक्रिया दिली ते आपण पाहूयात. माजी नगराध्यक्ष माननीय वैभव खेडेकर यांना जे धमकीचा फोन आलेला आहे त्याविषयी माननीय पोलीस अधीक्षक यांची आमची नम्रपणे विनंती आहे की ह्या फोनची कसून चौकशी झाली पाहिजे. कारण आज जे वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे त्यातून मला तर असं वाटतोय की हे दोन जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा तेज निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि फोन कुणी केला आहे आणि कशासाठी केला आहे, कुठल्या राजनीतिक फायद्यासाठी केला आहे याची पोलिसांनी भरपूर चौकशी केली पाहिजे. कारण आज आम्हाला आमच्या समाजावर एक डाग लागलेला आहे या फोनच्या विषयी. कारण या फोन आल्यामुळं क्लिअर असा समजा देतोय की एक मुस्लिम समाजाचा माणूस या वैभव खेडेकरांना फोन करतोय. म्हणूनच पोलिसांनी याची कसून चौकशी करून जो कोण ज्यांनी कुणी फोन केलेला आहे त्यांनी त्यांना पोलिसांनी जनतेच्या समोर आणावा किंवा माणूस कोण आहे आणि कशासाठी आणि कुठल्या हिशोबाने त्यांनी त्यांना फोन केलेला आहे ह्या फोनावरून. नाहीतरी मला तर असं वाटतोय की एक आपल्या तालुक्यामध्ये संपूर्ण शांतता आहे, जिल्ह्यामध्ये शांतता आहे, कोकणामध्ये शांतता आहे. ही शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत आहे तेव्हा महाराष्ट्राच्या पोलिसांनी यावर भरपूर चौकशी करून संपूर्ण चौकशी करून हे सर्व प्रकरण उघडकीस केलं पाहिजे.